हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला हा सुंदर असा गौरी गणपतीसाठी हार किंवा तुम्ही हवं असल्यास याचं तुम्ही देवघरासाठी तोरणसुद्धा बनवू शकतास तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तोरण हार आवडला तर हारही बनवू शकता किंवा तोरणही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हे हा हिरवा कलर घेतला हा राणी कलर आहे पिवळा आणि पांढरा तर सुरुवातीला हा पांढरा कलर घ्यायचा आहे आणि ही दहा नंबरची सुई इथे मी स्लिप नॉट तयार करून पंधरा चेन तयार केल्या त्यानंतर हा थोडासा लूप असा ओढून घ्यायचा आहे आणि जिथून आपण लूप ओढला तो स्किप करून त्याच्या खालची जी चेन आहे तिथे आपल्याला असे हे वस्त्रमाळा जसं बनवला आपण तसंच बनवणार आहोत हा एक वेडा घेतला इथे दोन तीन चार पाच असे पाच वेडे घेतले सुईवर आणि पूर्ण काढून घेतले त्यानंतर हे आपण पॅक करून घेतलं आणि एक चेन घेणार आहोत फक्त थोडासा लूप ओढून घ्यायचा आणि आता ही जी एक चेन केली तिथे आपण हे लूप तयार नाही करणार जिथे जॉईंट केलं होतं तिथेच त्या लूपमध्ये सुई टाकायची आहे एक दोन तीन चार पाच पाच वेळा त्यानंतर प्रत्येक वेळेला सुई यातून टाकायची आहे आणि ही जी चेन घेतली ही स्किप करायची एक दोन तीन चार पाच आणि एक चेन घेऊन पुन्हा लूप ओढायचा आणि हे है है जे आपण वस्त्रमाळ सारखं केलं बस तसंच करायचं फक्त इथे मी हे बारा हे पॉपकॉर्न स्टिच बनवून घेतले तीनच्या मल्टिफिकेशननुसार नुसार बनवायचं आहे इथे म्हणजे तीन तीन असे बनवायचे जेवढा हवे त्या साईजचं बनवता येईल मी हे फक्त बारा बनवले आहेत तर याच्या पुढचं मी सांगते एक दोन तीन चार पाच इथे मी हे पाच स्किप करणार आहे आणि पाचव्या आणि सहाव्याच्या मध्ये हा जो गॅप आहे तिथे सुई टाकून हा ग्रीन कलर जॉईंट करणार आहे स्लिप नॉट तयार करून घेतली एक दोन तीन चार पाच पाच चेन घेतल्या या दोन्हींच्या गॅपमध्ये जो आ गॅप आहे तिथे मुका खांब एक दोन तीन चार पाच पुन्हा दोन इंच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच चेन एक सिंगल क्रोश आहे म्हणजे मुका खांब म्हणजे प्रत्येक वेळेला हे दोन्ही बाजूने पाच पाच स्कीप केलेले आहे मी मी जो हार बनवलेला आहे तो मी एकोणतीस असे पॉपकॉर्न स्टिच बनवलेले आहेत तर तुम्हाला हा तुमच्या हा तुम्हाला कशी हाईट हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात तर इथे एक दोन दोन चेन घेतल्या इथे सिंगल क्रोशे सात चेन एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन तिसऱ्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच करायचं आहे ती स्टिच केल्यानंतर पुन्हा तीन चेन एक दोन तीन तीन चेन आणि या ज्या पाच चेन घेतलेल्या आहेत आपण तिथे एक मुकाखांब त्यानंतर पुन्हा तिसऱ्या ठिकाणी एक मुकाखांब असं दिसेल एक एक चेन घेतली एक चेन घेतली दोन चेन घेतल्या त्यानंतर तिथेच एक खांब एक चेन एक खांब एक चेन एक खांब एक चेन एक खांब एक चेन एक एक नाही सॉरी आणखी एक चेन दोन चेन आणि एक मुका खांब इथे मी काय केलं सुरुवातीला इथे स्लिप स्टिच केलं इथे सॉरी मुका खांब घेतलेला तिथे त्याच्यानंतर दोन चेन घेतल्या आणि एक खांब एक चेन एक खांब एक चेन असे चार खांब मी इथे तयार केले त्यानंतर दोन चेन घेतल्या आणि मुका खांब केला या पुढच्या पाच चेनवर इथे एक मुकाखांब एक दोन तीन चार पाच सहा सात सात चेन घेतल्या आणि खालून मोजून किंवा तिसऱ्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच एक स्लिप स्टिच त्याच्यानंतर पुढच्या या चेन आहेत तिथे एक मुकाखांब आणि या गॅपमध्ये सुद्धा एक मुकाखांब सॉरी मी इथे चेन नव्हत्या घेतल्या है इथे जेव्हा आपण स्लिप स्टिच करतो त्यानंतर तीन चेन घ्यायच्या आणि मग इथे मुकाखांब करायचा आहे आणि पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक मुकाखांब इथे दोन वेळेला करायचं म्हणजे ही अशी डिझाईन तयार होईल पहिल्या राऊंडला आपण इथे पाच चेन मुकाम पाच चेन मुकाम त्यानंतर इथे दोन चेन घेऊन मी इथे मुकाखांब केला त्यानंतर सात चेन घेऊन तिसऱ्या चेनमध्ये मुकाखांब घेतला आणि पुन्हा इथे तीन चेन घेतल्या त्यानंतर इथे मुकाखांब घेतला दोन चेन घेतल्या एक खांब एक चेन चार खांब आणि दोन्ही बाजूला मुके खांब तयार केले त्यानंतर इथे पुन्हा मुकाखांब घेऊन सात चेन घेऊन तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच केलं म्हणजे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये इथे बनवता येईल किती लांबी हवी आहे त्यानुसार इथे मी हे एकोणतीस जसं की म्हटले होते सुरुवातीला मी इथे एकोणतीस हे पॉपकॉर्न स्टिच बनवून घेतलेले आहेत आणि या पंधरा चेन तोरणही छान दिसेल याचं मंदिरासाठी देवघरासाठी आणि हारही छान दिसेल तर मी हे बाकी बनवून घेतलं हे एकोणतीस बनवले आणि आता जसं सांगितलं होतं हे मी थोडंच बनवून दाखवलेलं आहे पण लक्षात येईल बनवताना त्यानंतर आता इथे इथे मी हा राणी कलर घेत आहे एक खांब आणि एक मुका खांब जो आपण घेतलेला होता त्या दोन्हींच्या मध्यभागी इथे हा राणी कलर जोडायचा आहे एक चेन घेतली मी इथे आणि हा लूप असा ओढून घेतला जसं हे पॉपकॉर्न स्टिचला आपण बनवलं होतं तशाच पद्धतीने इथे सुद्धा बनवायचं आहे थोडासा हा ओढून घेतला त्यानंतर तिथेच असे लूप तयार करायचे आहेत एक वेळा घेतला दोन तीन चार पाच पाच वेळा घेतला हे एकत्र काढून घेतले आपण या लूपमधनं हे जोडून घेतलं त्यानंतर सुई तशीच ठेवून पुढच्या खांबांच्या मध्ये जो गॅप आहे त्यात एक एक चेनचा आपण गॅप घेतला होता तिथे आपण असे दोन इथे पाच वेळा एक दोन तीन चार पाच इथे मी हे पाचही पॉपकॉर्न स्टिच बनवून घेतले त्यानंतर थोडासा असा हा लूप ओढून घेतला आणि या बाजूची ही जी चेन दिसते थोडीशी मोठी दिसेल तर त्या त्या लूपमध्ये अशी सुई टाकून हा जो लूप आपण ओढून घेतला होता तो आपल्याला या बाजूच्या इथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने हे थोडंसं टर्न करून घेतलं आणि जिथे स्लिप स्टिच केले तिथेच तीन चेन एक दोन आणि तीन तिथेच आता आपल्याला या दोन्ही गॅ दोन्हींच्यामध्ये खांब बनवायचा आहे एक खांब बनवला हा हा तीन चेनचा एक खांब आणि हा दुसरा खांब एक दोन तीन चेन घेतल्या आणि या दोन्ही गॅपच्यामध्ये स्टिच करायचा आहे पुन्हा तिथेच एक खांब एक दोन तीन चेन आणि पुन्हा या दोन स्लिप स्टिच इथे हे तीन खांब तयार झाले त्यानंतर या दोन्ही पोपवान मध्ये जो गॅप आहे तिथे खांब बनवायचा आहे एक खांब बनवला एक दोन तीन चेन घेतल्या आणि या बाजूचा जो खांब आहे आणि या बाजूचा हा जो गॅप दिसतो तिथे स्टिच करायचा आहे स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा तिथेच एक खांब तीन चेन आणि दोन्ही खांबांच्यामध्ये स्टिच पुन्हा खांब एक दोन तीन दोन्ही खांबांच्यामध्ये स्टिच म्हणजे इथे काय करायचं तीन चेन घेतल्यानंतर एक खांब बनवायचा खांब बनवल्यानंतर तीन चेन दोन्हींच्यामध्ये दोन्ही खांबांच्यामध्ये स्टिच प्रत्येक ठिकाणी इथे मी तीन तीन वेळा तीन खांब बनवून हे अशी तीन चेन बनवून स्लिप स्टिच करून घेणार आहे इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी तीन तीन खांब बनवून हा राऊंड पूर्ण करून घेतला त्यानंतर सुरुवातीला ज्या आपण तीन चेन घेतल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्टिच करणार आहोत आणि इथे लवकर कट करून घेते आणि इथे हे मी पूर्ण करून घेतलं तुम्ही याचं तोरण बनवणार का गणपतीसाठी हार बनवणार हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू